विद्यमान खासदार पुनः तिकीट घेण्यासाठी इच्छुक आहेत, काल देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी भेट घेतली, रनिंग असून इतके आग्रही का वाटतात? नाही, विद्यमान खासदार त्यांचं काय वाचवण्यासाठी तिकीट मागायचं हे मला माहीत नाही, पण निश्चितच तुम्हाला माहीत आहे की खासदारानं तोंडच दाखवलं नाही, कोणत्या तालुक्यात कुठं भेट घालं नाही, मध्ये मध्ये पी आर ओचं एक नाटक केलं, कोणते पी आर ओ नाही, काम नाही, आणि कोणतंच विकासाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून आणि महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव काल संभाव्य यादीमध्ये जाहीर झालं आहे. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आहेत. दादा, तुमच्या पक्षाकडून संभाव्य यादीमध्ये नागेश पाटील आष्टीकर अलायन्समध्ये यांचं नाव जाहीर झालं? खरं तर सोशल मीडियावर काय जाहीर झालं ह्याचं काही मला कल्पना नाही, पण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आदरणीय मुंदळासाहेब असतील, आदरणीय नागेश पाटील असतील, आदरणीय भैया पाटील असतील, मी स्वतः आहे, बाळासाहेब मगर आहेत, असे 5-6 जण आम्ही इच्छुक आहोत. ज्याच्या डोक्यावर आदरणीय उद्धवसाहेब हात ठेवतील तो या मतदारसंघाचा खासदार होणार आहे, हे आपण सर्वजण जाणत आहात. आणि आमची पूर्ण तयारी झालेली आहे, फक्त साहेबांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि त्यांना पुन्हा गुलाल उधळायचा. मागच्या लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल, आम्ही फक्त 16 दिवसात हेमंत पाटलाला खासदार करून दाखवलं, एवढी मोठी लीड दिली, आणि दुर्दैवानं ते शिंदे गटात गेले, गद्दार झाले. आणि तुम्ही पाहत असाल की या 5 वर्षात त्यांनी कुठंच तोंड दाखवलं नाही. खरं तर बरं झालं ते शिंदे गटात गेले, नाही तर आम्हाला अडचण आली असती. येणाऱ्या कार्यकाळामध्ये आम्ही शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणार आहोत, या हिंगोली लोकसभेत आदरणीय उद्धवसाहेबाचे हात बळकट करणार आहोत, आणि त्याची सगळी तयारी झाली, बूथबांधणी झाली, शाखेपर्यंत कार्यक्रम झालेला आहे, आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून हा विजय खेचून आणणार आहोत, आणि साहेबाला ही भेट म्हणून आम्ही देणार आहोत. विद्यमान खासदार पुन्हा तिकीट घेण्यासाठी इच्छुक आहेत, काल देवेंद्र फडणवीस यांची देखील त्यांनी भेट घेतली, रनिंग असून इतके आग्रही का वाटतात? नाही, विद्यमान खासदार त्यांचं काय वाचवण्यासाठी तिकीट मागायचं हे मला माहीत नाही, पण निश्चितच तुम्हाला माहीत आहे की खासदारानं तोंडच दाखवलं नाही, कोणत्या तालुक्यात कुठं भेट घालं नाही, मध्ये मध्ये पी आर ओचं एक नाटक केलं, कोणते पी आर ओ नाही, काम नाही, आणि कोणतंच विकासाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. जे आदरणीय उद्धवसाहेबांनी प्रकल्प मंजूर केले होते त्या प्रकल्पाचं सुद्धा शून्य काम आहे. तुम्हाला तुमच्या माहितीवर सांगतो की वसमतचा प्रकल्प असेल, इतर बाकीचे प्रकल्प असतील, कोणतंच काम नाही, संपर्क नाही, लोकांना खासदार माहीत नाहीत. आता मला वाटते मागच्या महिन्यात प्रत्येक गावागावात बॅनर लावण्याचा केविलवाना प्रयत्न केला, पण लोक विचारत हे बॅनर आहे कोणाचं नेमकं, म्हणजे खासदारच माहीत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्यानं पाहिले, त्याच्यामुळं लोकांना फिक्स केलं की यावेळेस पुन्हा एकदा उद्धवसाहेबाचे हात बळकट करायचे आहेत. तुमच्या पक्षाचे इच्छुक जे उमेदवार आहेत लोकसभेचे, नागेश पाटील आष्टीकर यांची काल डोंगरकड्यामध्ये गाडी मराठा बांधवांनी अडवली. हे बघा, मराठा बांधवाच्या उद्रेकाचा आम्ही त्या ठिकाणी कसं आहे, मराठा बांधव खरं तर कंटाळले, किती दिवस आंदोलनं करायचे, किती दिवस रस्त्यावर राहायचं. या परिस्थितीमध्ये जर मराठा बांधवानं एक नागेश पाटलाची गाडी आढळत असेल, मी मराठा म्हणून त्याचं समर्थन करतो. आणि खऱ्या अर्थात नागेश पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा मी माझ्या मुलीच्या आलेलो आहे, आणि जर मला जाऊ द्यायचं नसेल तर मी वापस जातो. अशा परिस्थितीत आम्ही पूर्ण मराठा बांधवाचं त्या ठिकाणी सन्मान करतो, आणि त्याचं ते हक्क आहे, त्यांना आंदोलन करायचं त्याचं, म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा तो हक्क आहे की आम्ही आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. माझा जे गोरगरीब मराठा समाज वंचित राहिला आरक्षणापासून, त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही सर्वजण जरांगे पाटलाच्या पाठ्यामागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहोत. जागा कशाला सुटेल नेमकी, काँग्रेसकडून सुटेल का ठाकरे गटाला सुटेल, महाविकास? हे बघा, जागा सचिन नाईकांचं यांचं देखील नाव संभाव्य आहे. हे बघा, जागा आमची हक्काची जागा आहे, आणि काँग्रेसलाही माहित आहे ही जागा शिवसेनेची हक्काची आहे. गावागावामध्ये शिवसैनिक आहे, शाखा प्रमुखाचं झाळ आहे या याच्यात. आणि त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की मागच्या वर्षी सिटिंग जागा असल्यामुळे ही जागा निश्चितच शिवसेनेला सुटणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. नक्कीच. तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, आणि यांनी सांगितलेलं आहे की हिंगोली लोकसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला सुटणार आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.